For latest news, programs and updates, subscribe to PR News channel and press the bell icon for notification. पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत श्री मार्कंडे महामुनी यांचा रथोत्सव रविवारी होत असून विविध पथकांचा कलाविष्कार यामध्ये लक्षवेधी ठरणार आहे. पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत असलेल्या श्री मार्कंडेय महामुनींच्या रथोत्सवाची तयारी सुरू असून रविवारी नारळी पौर्णिमेच्या दिवशी सालाबाद प्रमाणे रथोत्सव साजरा होणार आहे अशी माहिती पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष महेश कोठे यांनी दिली. सकाळी 5 वाजता सिद्धेश्वर पेठेतील मंदिरामध्ये श्री मार्कंडेय महामुनींच्या मूर्तीस महाअभिषेक आणि 6 वाजता होमचंडी याग नवग्रह पूजा होऊन सकाळी 10 पासून रथोत्सवास प्रारंभ होणार आहे. ही मिरवणूक मार्कंडेय मंदिरापासून विजापूरवेस भारतीय चौक श्रीनिवास चित्रमंदिर जगदंबा चौक पद्मशाली चौक आंध्र दत्त चौक सोलापूर रुग्णालय भद्रावती चौक जोडबसण्णा राजेंद्र चौक जोडभावी कन्ना चौक औद्योगिक बँक साखरपेठ मार्गे पुन्हा मार्कंडेय मंदिरामध्ये रथोत्सवाचा समारोप होणार आहे. या उत्सवामध्ये समाज बांधवांनी सहभागी व्हावं असं आवाहन पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष महेश कोठे यांनी केलंय. सालाबादप्रमाणे मार्कंडेय रथोत्सव या वर्षी सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये इथं साजरा करण्याचं सर्व समाज बांधवांनी तयारी केलेली आहे. पद्मशाली समाजाच्या दृष्टिकोनातून हा सगळ्यात मोठा सण आहे. नारळी पौर्णिमेच्या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये रथोत्सव साजरा केला जातो. जवळजवळ 2 लाख लोक रस्त्यावर त्या दिवशी उद्या राहतात आणि या दिवशीचं महत्त्व सगळ्यांना माहिती आहे. रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा एकाच दिवशी येतात, परंतु असं असताना सुद्धा लोक अतिशय मनोभावे रथाचं दर्शन घेण्यासाठी रस्त्यावर येतात. विशेषतः महिला वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये सर्व भागामध्ये त्या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करतो. विशेषतः पद्मशाली चौक ते रुग्णालय ह्या भागामध्येच जास्त गर्दी होत होती. यावर्षी आम्ही ठरवलेलं आहे की 7 वाजतापर्यंत रुग्णालयाच्या पुढं रथ नेण्याच्या दृष्टिकोनातून ठरवलेलं आहे. मंदिरामध्ये रथोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून महाप्रसाद, फुलांची सजावट, रथाची साफसफाई आदी कामं सुरू आहेत.